भाजपचे सर्व नवनिर्वाचित सदस्य जे आहेत नगरसेवक आहेत ते कोकण भवन इथं बसच्या माध्यमातून जात आहेत. गट नोंदणी करण्यासाठी हे भाजपचे सर्व नगरसेवक बसलेले आहेत आणि हा उत्साह जो आहे तो तुम्हाला पाहू शकता, कारण भाजपचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात जे नगरसेवक आहेत ते निवडून आले आहेत. महिला नगरसेवक देखील आहेत आणि आज ही गट नोंदी करण्यासाठी कोकण भवन इथं जात आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर राम बारोट आहेत. सर, ज्या पद्धतीनं भाजपने इतक्या मोठ्या संख्येनं जागा जिंकलेल्या आहेत, गट नोंदणी करण्यासाठी जात महापौर कोणाचा होईल आणि हा प्रश्न पुढे आहे, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे, काय सांगाल? नाही, आम्ही सगळे खुश आहे आणि आम्हाला 82 गट आहे आणि आम्हाला विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे की आमच्या महापौर येणार, आमचे सगळे सत्ता येणार. अनेक महिला नगरसेविका देखील आहेत आपल्यासोबत. मॅडम, एकंदरीतच भाजपला मिळालेलं यश आणि काय वाटतो, काय आनंद आहे? भारतीय जनता पार्टीला हे जे घवघवीत यश मिळवलं आहे, तर आम्ही पुढचा मार्गही निश्चितच अवसरू असं मला विश्वास वाटतो. तर महापौर होईल अशी आशा आहे नगरसेवकांना आणि हे सर्व नगरसेवक जे आहेत ते कोकण भवन येथून जाऊन नाव नोंदणी करतील, गटाची नोंदणी होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.